नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता अकरावीमध्ये आपण पैसा हा आपला दुसरा टॉपिक आपण अभ्यासत आहोत हा टॉपिक अभ्यासत असताना आपण पैसा म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे आपण सांगितलं की पैसा हे काय पैसा हे एक विनिमयाचे साधन आहे विनिमय म्हणजे काय तर विनिमय म्हणजे देवाण घेवाण त्याला आपण विनिमय असं आपण म्हणतो मग हे पैसा हे काय आहे तर पैसा हे आपल्याला सांगता येतं की विनिमयाचं माध्यम आहे असं आपण अभ्यासलेलो होतो त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे त्याच पद्धतीनं पैसा अस्तित्वात येण्याच्या आधी देखील विनिमय केला जात होता त्याच्या आधीही देवाणघेवाण केली जात होती त्याला आपण वस्तू विनिमय असं आपण म्हटलं वस्तूच्या मोबदल्यामध्ये वस्तू देणं त्या मोबदल्यामध्ये वस्तू घेणं याला आपण वस्तुविनिमय असं आपण म्हटलेलो होतं वस्तुविनिमय म्हणजे काय हे आपण अभ्यासलं त्या पुढे जाऊन आपण वस्तुविनिमयातील वस्तूच्या देवाणघेवाणीमध्ये दे, कोणकोणत्या अडचणी येतात ह्या देखील आपण समजून घेतलेल्या होत्या आणि त्या अडचणीवरती मात करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की पैशाची उत्क्रांती कशा पद्धतीनं झाली हे देखील आपण अभ्यासलेलं आहे पण त्याआधी आपण पैसा म्हणजे काय अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पैसा म्हणजे काय पैशाच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या होत्या त्या पुढे जाऊन आपल्याला सांगता येतं की जसा जसा मानवाचा विकास झाला मानवी संस्कृतीचा ज्या जा ज्या टप्प्यामध्ये विकास झाला अगदी त्याच टप्प्या टप्प्याने आपल्याला सांगता येतं की पैशामध्ये सुद्धा उत्क्रांती झालेली आहे का तर पैसा हे देवाणघेवाणीचं विनिमयाचं साधन आहे आणि मानवाच्या विकासासोबतच आपल्याला सांगता येतं की या साधनामध्ये सुद्धा विकास झालेला आहे पशुपैशापासून ते आजचा आपल्याला प्लॅस्टिक पैशापर्यंत इलेक्ट्रॉनिक पैशापर्यंतचा विकास आपण अभ्यासलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की पैशाचे प्रकार पैशाच्या उत्क्रांतीसोबत आपल्याला सांगता येतं की पैशाचे प्रकार कोणकोणते आहेत हे देखील आपण अभ्यासलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पैशाच्या प्रकारामध्ये आपण पशु पैसा कशाला म्हणायचं वस्तू पैसा कशाला म्हणायचं हे देखील आपण अभ्यासलं धातू पैसा कशाला म्हणायचं हे देखील आपण अभ्यासलं त्यानंतर धातूची नाणी आहे त्या पुढल्या अवस्थेमध्ये कागदी पैसा आहे त्यानंतरचा प्लॅस्टिक पैसा आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पैसा आहे अशा पद्धतीनं पैशाचे प्रकार देखील आपण अभ्यासलेले आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की पैशाची व्याख्या UH, अभ्यासल्यानंतर पैशाचे गुणधर्म देखील आपण अभ्यासलेले आहेत पैशाचे गुणधर्म आपण अभ्यासत असताना सार्वजनिक स्वीकार्यता हा पैशामधला अतिशय महत्त्वाचा गुण आपण अभ्यासलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की पैशामध्ये टिकाऊपणा असलं पाहिजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहनीयता हा गुण त्या ठिकाणी पैशामध्ये असला पाहिजे अशा पद्धतीनं पैसा म्हणजे काय आणि पैशामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे विभाज्यता गुण असला पाहिजे अशा पद्धतीनं पैशाचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासामध्ये आपल्याला त्या पुढे जाऊन पैशाची कार्य आपल्याला अभ्यासावयाचे आहेत पैशाची कार्य अभ्यासत असताना पैशाची कार्य अभ्यासत असताना पैशाची प्राथमिक कार्य दुय्यम कार्य आणि आनुषंगिक कार्य अशा पद्धतीनं पैशाची तीन प्रकारची कार्ये अभ्यास व्हायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासामध्ये आपण पैशाची कार्य अभ्यासत असताना पैशाची प्राथमिक आणि दुय्यम कार्य याबद्दल आपण माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितलं की पैसा हे एक देवाणघेवाणीचं विनिमयाचं माध्यम आहे खरेदी विक्री करत असताना देवाणघेवाण केली जाते आणि या माध्यमातून देवाणघेवाणीचं माध्यम साधन जे काही आहे ते पैसा आहे असं आपण सांगितलेलं होतं त्या पुढे जाऊन आपल्याला सांगता येतं की पैशाची कार्य आपण अभ्यासत आहोत आता पैशाची कार्य अभ्यासत असताना पैशाच्या कार्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पैशाचं कार्याचं जे काही वर्गीकरण आहे विभाजन आहे त्यामध्ये पहिलं जे काही कार्य आहे त्याला आपण प्राथमिक कार्य असं आपण आता प्राथमिक कार्य म्हणजे काय नावाप्रमाणे आपण सांगता येतं ज्या कामासाठी पैशाचा जन्म झालेला आहे ज्या कामासाठी पैसा अस्तित्वामध्ये आलेला आहे त्याला आपण पैशाची प्राथमिक कार्य प्राथमिक कार्य म्हणजे त्याला आपण मुख्य कार्य त्याला आपण मूलभूत कार्य असं आपण म्हणतो त्यामध्ये पहिलं कार्य कोणतं आहे विनिमयाचे माध्यम विनिमय ज्याला आपण देवाणघेवाण असं आपण म्हणतो देवाणघेवाणीचं माध्यम म्हणून हा पैसा जन्माला आलेला आहे म्हणजे पैशाचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम होय असं आपल्याला सांगता येतं म्हणजे पैशाच्या आधारे वस्तूची आपल्याला सांगता येतं की खरेदी विक्री केली जाते आपण देवाणघेवाण केली जाते म्हणजे पैसा द्यायचं त्या मोबदल्यामध्ये वस्तू घ्यायचं वस्तू द्यायचं त्या मोबदल्यामध्ये द्या मा मा पैसा घ्यायचा या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की देवाणघेवाण केली जाते विनिमय केली जाते आणि विनिमयाचं माध्यम आहे ते विनिमयाचं माध्यम कोणतं आहे पैसा आहे म्हणजे विनिमयाचं माध्यम हे पैशाचं प्राथमिक कार्य आहे या कार्यासाठीच पैशाचा उदय झालेला आहे या कार्यासाठीच पैशाचा जन्म झालेला आहे म्हणजेच हे पैशाचं मूलभूत असं कार्य आहे त्याला आपण प्राथमिक कार्य असं आपण म्हणतो या प्राथमिक कार्यामध्ये दुसरं जे कार्य आहे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण म्हणजे वस्तू व सेवांची किंमत ही आपल्याला सांगता येतं एखाद्या वस्तूची किंमत एखाद्या सेवेची किंमत आपण कशामध्ये मोजतोय वस्तू व सेवांची किंमत ही पैशामध्ये व्यक्त केली जाते एक टेबल आहे त्या टेबलाची किंमत टेबलाचं मूल्य आहे ते, ते पाचशे रुपये ही टेबलाची किंमत आहे ती किंमत आपण कशामध्ये सांगतोय तर ती जेव्हा पैशामध्ये सांगितली जाते त्याची किंमत पैशामध्ये वस्तूची सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते आणि पैशामुळे आपल्याला सांगता येतं वस्तूच्या किंमतीची तुलना आपल्याला करता येते एखाद्या वस्तूच्या किमतीची तुलना आपल्याला करता येते आणि विविध चलनाच्या माध्यमातून विविध देशातील वस्तूचे मूल्य आपल्याला व्यक्त करता येते कारण प्रत्येक देशाचं त्या त्या देशाचं एक चलन असतं त्या त्या देशाचं एक पैसा असतो आता भारतामध्ये आपल्याला सांगता येतं की भारताचं चलन हे रुपये आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की अमेरिकेचं चलन डॉलर आहे त्याच पद्धतीनं इंग्लंडचं चलन पॉंड आहे जपानचं चलन येन आहे प्रकारे आपल्याला सांगता येतं की प्रत्येक देशाचं हे काही जे काही चलन असतं हा त्या त्या देशाचा पैसा असतो आणि या पैशाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सर्व प्रकारचं उत्पन्न त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असेल त्या देशाचा खर्च असेल त्याची व्यक्तीची मालमत्ता असेल त्याची देणी असतील हे पैशाच्या स्वरूपात आपल्याला सांगता येतं की व्यक्त करता येतं पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येतं मोजता येतं म्हणजे पैसा हे कसं आहे हिशोबाचं साधन आहे पैशाच्या साह्याने आपल्याला सांगता येतं की मूल्य मापन करता येतं त्याला आपण मूल्यमापन असं आपण म्हणतो एखाद्या वस्तूचे मूल्य आपण पैशामध्ये व्यक्त करतो त्याला मूल्यमापन असं आपण म्हणतो म्हणजेच आपल्याला सांगता येतं की पैशाच्या प्राथमिक कार्यामध्ये दोन प्रकारची कार्य आहेत एक म्हणजे विनिमयाचं माध्यम हे पहिलं कार्य आणि मूल्यमापनाचे किंवा हिशोबाचे साधन हे पैशाचं दुसरं कार्य आहे म्हणजे ही प्राथमिक कार्यामध्ये दोन प्रकारचे कार्य आहेत म्हणजे या कार्यासाठीच पैशाचा जन्म झालेला आहे विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापनाचं किंवा हिशोबाचं साधन म्हणून पैशाचा जन्म झालेला आहे हे प्राथमिक मुख्य असं कार्य आहे त्याला आपण मूलभूत कार्य असं आपण म्हणतो त्याला आपण प्राथमिक कार्य असं आपण म्हणतो ही प्राथमिक कार्य दोन प्रकारचे आहेत एक तर विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापनाचं साधन तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण पाहिलेलं आहे उदाहरणाच्या साह्यानं आपल्याला समजून घेता येईल की वेगवेगळ्या देशाची वेगवेगळ्या प्रकारची ही चलन आहे म्हणजे आपल्याला आत्ताच आपण सांगितलं की भारताचं रुपये आहे अमेरिकेचं डॉलर आहे इंग्लंडचं प्लो पॉंड आहे जपानचं एन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचं जे काही नाणं आहे डॉलर हे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरल्या जातं असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं पैशाची प्राथमिक कार्य आपण अभ्यासलेली आहे आता प्रा पैशाच्या कार्यामध्ये पैशाची दुय्यम कार्य दुय्यम म्हणजे थोडीशी कमी महत्वाची प्राथमिक पेक्षा कमी महत्वाची त्याला आपण दुय्यम कार्य असं आपण म्हणतो या कामासाठी पैशाचा जन्म झालेला नाही विलंबित देणी देण्याचे साधन दुय्यम कार्य आहे कमी महत्वाचं कार्य आहे आता वस्तू विनिमयाच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला सांगता येतं की कर्ज घेणे सोपे होतं वस्तू विनिमयाच्या माध्यमातून वस्तूमध्ये कर्ज घेणं हे सोपं होतं पण त्याची परतफेड करणं अवघड होतं का तर वस्तुविनिमयामध्ये धान्य असतील पशु असतील या स्वरूपामध्ये कर्ज घ्यावी लागायची आणि ही देणी भविष्यामध्ये द्यावी लागतात त्याला आपण काय म्हणतो विलंबित देणी असं आपण म्हणतो म्हणजे वर्तमान काळामध्ये काढलेलं कर्ज जे काही असतं ते आपल्याला भविष्यामध्ये परतफेड करायचं असतं त्याला आपण विलंबित देणी असं आपण म्हणतो आणि हे देणी देण्याचं साधन म्हणजे काय पैसा आहे पैशामुळे आपल्याला सांगता येतं की कर्ज देणे आणि कर्ज घेणे हे सोपे होते आणि ही समस्या आपल्याला सांगता येतं की पैशाच्या माध्यमातून सोडवता येते म्हणजे वस्तू पैशाच्या माध्यमातून ही समस्या आपल्याला अवघड वाटत होती ती समस्या आपल्याला सांगता येतं की विलंबित देणे देण्याचं साधन म्हणून पैशाच्या साह्यानं ही समस्या सोडवली जाते म्हणून हे पैशाचं दुय्यम कार्य आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो आता पा हा पशु पैसा आहे गाईच्या माध्यमातून पशूच्या माध्यमातून हा पशु पैसा आहे आणि ह्या पैशाच्या माध्यमातून आपल्याला वस्तू पैशाच्या माध्यमातून विलंबित देणी देणं हे आपल्याला काही कालावधीनंतर पाच वर्षानंतर घेतलेलं कर्ज गायीच्या माध्यमातून जशाला तसं फेडणं एक कठीण अवघड काम होतं पण हे पैशाच्या साहाय्याने आता सोपं झालेलं आहे या पैशाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कर्ज घेणं आणि कर्जाची भविष्यामध्ये परतफेड करणं विलंबित देणी देणं हे पैशाच्या माध्यमातून खूप सोपं झालेलं आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजेच पैशाचं दुय्यम कार्यामध्ये विलंबित देणी देणं हे पैशाचं दुय्यम कार्य आहे असं आपण सांगितलं त्यानंतर मूल्य संचयाचे साधन मूल्य संचय म्हणजे ज्याला आपण साठवणूक असं आपण म्हणतो पैसा हे मूल्य संचयनाचे कार्य करतो म्हणजे पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता तर करतेच पण त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी पैसा वापरला जातो तर का आपल्याला माहिती आहे की आपल्या उत्पन्नामधून भविष्यासाठी आपण जे काही शिल्लक ठेवतो त्याला आपण बचत असं आपण म्हणतो आणि बचतीच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की लॉर्ड केन्स यांनी तर असं सा सांगितलेलं आहे की पैसा वर्तमान काळ आणि भविष्य काळ यामधील सर्वात महत्वाचा दुवा साधण्याचं काम करत म्हणजे वर्तमान काळामध्ये आपल्याला सांगता येतं की वर्तमान काळामध्ये घेतलेलं कर्ज भविष्यामध्ये पैशाच्या साह्याने फेडता येतं त्याच पद्धतीनं वर्तमान काळातल्या उत्पन्नामधील जे काही आपण शिल्लक टाकतो ती बचत आहे आणि बचतीचा उपयोग आपल्याला सांगता येतं की आपल्या भविष्यामध्ये आपल्याला केला जाऊ शकतो म्हणजे पैसा वर्तमान काळ आणि भविष्य काळ यांच्यातील दुवा साधण्याचं साधन आहे म्हणून पैशाच्या दुय्यम कार्यामध्ये मूल्य संचयनाचे साधन मूल्य साठवण्यासाठी पैसा हे खूप महत्वाचं साधन आहे असं आपल्याला सांगता येतं की बचतीच्या माध्यमातून मूल्य संचय केला जातो आणि पैसा हे मूल्य संचयनाचे कार्य करतो असं आपल्याला सांगता येतं आता पैशाच्या दुय्यम कार्यामध्ये तिसरं जे काही कार्य आहे ते आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन म्हणजे पैशामुळे आपल्याला सांगता येतं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैशाचं हस्तांतरण करता येतं देवाणघेवाण करता येतं एकाच्या खात्यावरून दुसऱ्याच्या खात्यावरती पैसे टाकता येतात काढता पण येतात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की मूल्यांचे हस्तांतरण केले जाते म्हणजेच काय तर देवाणघेवाण केली जाते, जाते। आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ठिकाण बदलून सुद्धा म्हणजेच आपल्या नांदेडचं प्लॉट असेल नांदेडचं घर असेल त्याची विक्री करून आपल्याला सांगता येतं की पुण्याला एखादी आपल्याला फ्लॅट घ्यायचा असेल तर तो आपल्याला घेता येतो म्हणजेच मूल्याचं हस्तांतरण करता येतं हस्तांतरणाचं देखील साधन आहे आणि हे कशामुळे शक्य होतं तर पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो पैसा देता येतो मालकी हक्क आपल्याला बदलून घेता येतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्याचे हस्तांतरण करता येतं आपली मालमत्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की हस्तांतरण त्या मालमत्तेचं करता येतं नेता येतं हे कशाच्या साहाय्याने होतं तर पैसा ही पैशाची कार्य आहे म्हणजे आपल्याला सांगता येतं की पैशाचं काय विलंबित देणी देण्याचं साधन हे पैशाचं दुय्यम कार्य आहे त्यासोबतच मूल्य संचयनाचं साधन हे देखील पैशाचं दुसरं दुय्यम कार्य आहे आणि मूल्य हस्तांतरणाचे साधन हे पैशाचं तिसरं दुय्यम साधन आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो आता पा उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं हे कागदी चलन आहे या कागदी चलनाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्लॅस्टिक मै पैशाच्या माध्यमातून म्हणा इलेक्ट्रॉनिक पैशाच्या माध्यमातून म्हणा आपल्याला मूल्य संचय करता येतो मूल्य हस्तांतरण करता येतं विलंबित देणीसुद्धा या माध्यमातून देता येतं अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की पैशाची कार्य आहेत पैशाच्या कार्यामध्ये एक आहे प्राथमिक कार्य त्याला आपण मुख्य कार्य असं आपण म्हणतो ते कार्यदेखील आपण अभ्यासलेले आहेत त्यासोबतच पैशाचे दुय्यम कार्य देखील आपण अभ्यासलेले आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पैशाची अनुषंगिक कार्य कोणती आहेत ती आपण या पुढल्या ताशिकेमध्ये अभ्यासू ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबूया